विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षी आपण इयत्ता 9वीला तंत्र विभागात प्रवेश घेतला होता. परंतु कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये फार थोड्या वेळ काळासाठी एकत्र आलो. याही वर्षी सुरुवातीच्या काळामध्ये ऑनलाईन किंवा व्हिडिओमार्फतच आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. या वर्षीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी गतवर्षीच्या अभ्यासक्रमातील काही भागाची उजळणी आपल्याला करावायची आहे, जेणेकरून पुढील भाग अभ्यासताना व प्रात्यक्षिके करताना आपल्याला सोपे जाईल आणि अभ्यासक्रमाचा तो भाग आपल्याला चांगला समजेल. चला तर मग आपण मागील भागातील काही भागाचा पुन्हा अभ्यास करू आणि विषय समजावून घेऊ. गतवर्षीच्या आपल्या व्यवसायाचे नाव होते सुतारकाम. सुतारकामातील काही टूल्स आपण प्रत्यक्ष वापरलेली नसली तरी त्याबद्दलचा आपण अभ्यास केलेला होता. त्यातील काही टूल्स म्हणजे साधने आणि हत्यारे यांचा आपण पुन्हा एकदा विचार करणार आहोत. व्यवहारात आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोजमाप करतो, उदाहरणार्थ लांबी मोजणे, उंची मोजणे, जाडी मोजणे. तसेच सुतारकामात आपण काही मोजमापाची साधने पाहिली, त्यात प्रत्यक्ष मोजमाप घेणारी साधने आणि अप्रत्यक्ष मोजमाप घेणारी साधने यांचा आपण अभ्यास केला होता. प्रत्यक्ष मोजमाप घेणारी साधने कोणती असे विचारल्यास आपल्याला डोळ्यासमोर येणारी साधने अशी स्टील रूल, स्टील टेप, कॉटन टेप, गुण्या वगैरे यांच्या सहाय्याने आपणास प्रत्यक्ष माप घेता येते. याशिवाय ठोकणारे हत्यारे, कापणारे हत्यारे यांची माहिती पाहिली. यातील ठोकणाऱ्या हत्यारांचा वापर आपण यावर्षीच्या व्यवसायामध्ये करणार आहोत. यावर्षीच्या अभ्यासक्रमात कापणारी हत्यारे वेगळी असतील, त्यांचे काम, आकार हे पण वेगळे असेल. या सर्वांचा यावर्षी अभ्यास करावायचा आहे. ही सर्व हत्यारे वापरण्याची कौशल्ये आपल्याला आत्मसात करावयाची आहेत. आपल्या यावर्षीच्या पहिल्या व्यवसायाचं नाव आहे पत्रकारागिर. औद्योगिक क्षेत्रामध्ये या व्यवसायाचे एक वेगळे महत्त्व आहे. व्यवहारात असलेल्या वेगवेगळ्या चारचाकी गाड्या तसेच दुचाकी गाड्या यामध्ये वेगवेगळ्या धातूच्या पत्र्याचा कौशल्याने वापर केलेला आपल्याला दिसून येतो. पत्र्याला दिलेला आकार हाही या व्यवसायाच्या कौशल्याचा भाग आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमातला दुसरा व्यवसाय आहे टर्नर, याला मराठीत कातारी असे म्हणतात. या व्यवसायाचाही अभ्यास आपल्याला या वर्षी करावायचा आहे. या दोन्ही व्यवसायांना औद्योगिक महत्त्व आहे. उद्योगामध्ये या व्यवसायाचा वापर कोठे करतात, या व्यवसायाचे औद्योगिक महत्त्व काय हेही आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यातील पहिल्या व्यवसायाची म्हणजे शीट मेटल म्हणजे पत्रकारागिर या व्यवसायाची आपण तोंडओळख करून घेऊ. खरं तर हा व्यवसाय आणि व्यवसाय करणारे रोज आपल्या डोळ्यासमोर दिसतात. उदाहरणार्थ या व्यवसायातून निर्माण झालेल्या वस्तू आपण रोज वापरतो, त्या म्हणजे घरातील वेगवेगळ्या धातूची भांडी, त्याला डबे, आपण प्रवास करतो ती बस, दुचाकीची इंधन टाकी, सायकलचे मडगार्ड वगैरे. आणि तयार करणारे असतात सायकलवर फिरून गाळणी, डबे, चाळण्या बनवणारे कारागीर. याशिवाय पत्र्यापासून आपल्याला वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या पाहायला मिळतात. ब्रेड, बटर, पाव बनवण्याचे ट्रे, केर उचलण्याची सुपली
हे सर्व धातूच्या पत्र्यापासून बनवले जाते. पत्र्याला वेगवेगळा आकार देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. कधी ठोकतात तर कधी प्रेस करून दाब देऊन आकार दिला जातो. हेच आपल्याला या अभ्यासक्रमात शिकायचे आहे. आपला दुसरा व्यवसाय ही औद्योगिक क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणताही औद्योगिक विभाग टर्नरशिवाय अधुरा आहे. इंडस्ट्रीमध्ये मशीनसाठी लागणारे सर्व भाग टर्नर बनवतो. तसे कौशल्य त्याच्याजवळ असते. उदाहरणार्थ कारखान्यामध्ये लागणाऱ्या लहान मोठ्या नटबोल्टपासून मोठमोठे गिअर शाफ्ट बनवणे, जॉबवरचे नको असलेले मटेरियल काढणे, यासाठी टर्नर हा कारागीर फार महत्त्वाचा आहे. आपण या व्यवसायातून का शिकणार आहोत तर टर्नरसाठी आवश्यक असणाऱ्या मशनरी कोणत्या, त्यामध्ये वापरणारे टूल कोणते, त्यावर केलेले जॉब कोणकोणत्या प्रकारचे असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर जॉबला छिद्र पाडणे, आट्या पाडणे, त्यानंतर जॉबला स्टेप तयार करणे, कोन तयार करणे, या सर्वासाठी आपल्याला टर्निंग या विषयाचा अभ्यास करावायचा आहे.